आज या ठिकाणी SRB न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला एक आवाहन करतो का आज या ठिकाणी एवढा प्रशस्त रस्ता झालेला काँक्रीटीकरणाचा, परंतु कुणावरही या ठिकाणी बंधन नाही. वाहन चालक भरराम 60 वेगात चालतात, त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे. लहान लहान मुलं जी मोटरसायकलवर चालतात ते इतके जोरात चालतात ह्या डांबरी आपलं काँक्रीट रोडवरून, त्याच्यामुळे जर अपघात झालं एखाद्या जीव गेला त्याला जबाबदार कोण राहील? तरी माझी प्रशासनाला व ग्रामपंचायतीला विनंती की कृपया या छोटे छोटे स्पीड ब्रेकर या ठिकाणी टाकावे दोन तीन ठिकाणी, त्यामुळं वाहतूक सुरळीत होईल आणि जे वाहने उभे राहतात त्याची कृपया कुठेतरी पार्किंगची सोय केली पाहिजे, त्याच्यामुळं गावाला वेगळं रूप येईल असे मला वाटतं. नमस्कार. SRB चॅनलच्या माध्यमातून सतत आमचे व्हिडिओ आपण प्रकाशित करतात, ज्वलंत विषयावरती चर्चा घडून आणतात, त्याबद्दल मी आपला सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करतो, आपल्या चॅनलचे आभार व्यक्त करतो. आजचा जो विषय आहे हा सुसज्ज झालेला रस्ता आणि याच्यावर चालणारी वाहतूक ही एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रस्ता अतिशय चांगला झाला, परंतु याच्यावरती ज्या पद्धतीनं वाहतुकीचे नियम लागले पाहिजेल, ज्या पद्धतीनं वाहतूक चालली पाहिजेल, त्या पद्धतीचे कुठलेही दिशादर्शक बोर्ड या ठिकाणी लावलेले नाही आहे. आणि हा बोर्ड रस्ता करायचा म्हणून केला, लाईट लावले, त्याच्यावरती पोस्टर्स लागतात आणि यामध्ये जो काही गॅप तयार झालेला आहे, सुसंवाद जो व्हायला पाहिजे तो होत नाही. या ठिकाणी ट्राफिक कशी चालावी, दिशादर्शक बोर्ड, या ठिकाणी रस्ता ओलांडावा कसा, एका साईडनं लोकांनी वाहनं चालवले पाहिजे, रस्त्यावरती किती स्पीडनं जावं, अतिशय स्पीडनं वाहनं येतात जातात त्यामुळं मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. याच्यासाठी काही ठिकाणी स्पीड ब्रेकर हवेत, असे बरेच काही गोष्टी या रस्त्याच्या पाठीमागे आहेत. आणि हा रस्ता बनवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभारच मानू, परंतु या रस्त्याच्या बरोबरच याचे नियम, वाहतुकीचे नियम, या रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना दिशादर्शक बोर्ड, पार्किंगची व्यवस्था, या गावाला जी भेडसावणारी अतिशय भव्य अशी जी समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे. आणि आपल्या बाजारतळावरती पार्किंग आहे, माधवराव पाटील चौकातही अनेक गाड्या लागल्या जातात, त्या गाड्यांनाही बाजारतळावरती व्यवस्थित जागा दिली जावी. सगळ्या गल्लोगल्लीला ज्या गाड्या आडव्या उभ्या राहतात, जे व्यापाऱ्यांचं जिथं काही हे असेल त्या व्यापाऱ्यांनाही चांगल्या प्रकारची जागा देऊन त्यांना व्यवसाय करायला हे दिली जावी, परवानगी दिली जावी. परंतु काही व्यापाऱ्यांचं रस्त्यावर अतिक्रमण असेल तर तेही काढले जावं, आम्ही त्याही मताची सहमत आहोत. म्हणून आज या कोल्हार ग्रामस्थांना आणि ग्रामस्थ आणि प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो की या रस्त्याला, जे रस्त्यावरची ट्राफिक कशी चालावी, एकाच साईडनं ट्राफिक व्हावी, लोक आडवे तिडवे चालतात, दोन्ही बाजूनी चालतात, ते एका बाजूनी चालले जावेत. या ठिकाणी काही ठिकाणी आमच्या मित्राचं आत्ता बी के खर्डे पाटलांनी सांगितलं की या ठिकाणी इतके फास्ट रहदारी चालती का, याच्यावरती दोन तीन ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे. आता या ठिकाणी माधवराव खर्डे पाटील चौकाकडे जो रस्ता जातो, या रस्त्यापाशी अशी उतार आहे, उतार झालेला आहे, आणि या उतारावरून लोक येताना आणि जाताना 100% अपघाताची शक्यता आहे. रस्त्यात गाड्या लागल्या जातात, रस्त्यावरतीच ट्राफिक अडकवली जाते. या सगळ्या गोष्टींना पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन आणि PWD यांनी धरबंद बसवावा, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं अशी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या शासनाकडं, या प्रशासनाकडं अपेक्षा व्यक्त करतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.